नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट टाईम ब्लॉग. तर आज आहे मकर संक्रांती. मला माहिती आहे माझे ब्लॉग थोडेसे लेट येत आहेत. ॲक्च्युली झालं आहे काय, मी ना थोडीशी धडपडले, म्हणजे मी खुर्चीवरती बसताना थोडीसा माझा पाय घसरला आणि खुर्चीवरून पडले, त्यामुळे खुर्चीची पण अवस्था बेकार आहे आणि त्या माझी अवस्था बेकार होती 2-3 दिवस. त्यामुळे मी व्हिडिओ काही एडिट नव्हते केले, शूट केलेले होते माझ्याकडे व्हिडिओ पण एडिट नव्हते केले. सो म्हटलं चला आता व्हिडिओ एडिट करूया आणि पटापट टाकूया, कारण बरेच दिवसाचे पेंडिंग्स ब्लॉग माझे चालू आहेत. तर मी ह्या मकर संक्रांतीचा ब्लॉग आहे, त्या दिवशी बनवली होती भोगीची भाजी, तीच रेसिपी तुमच्याशी शेअर करते. जवळजवळ 7 प्रकारच्या भाज्या मी आणल्या होत्या, ज्यामध्ये गवार आहे, वाटाणा आहे, हरभरा आहे, प्लस शेंगदाणे आहेत, वांगे, बटाटे, पावटा, हे सगळं त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याची मिक्स भाजी बनवते. मला वाटतं 7 पेक्षा भाज्या जास्तच आहेत यामध्ये ॲड केलेल्या. सो तुम्हाला या भाजी तुम्ही कशा पद्धतीने करताय ते मला शेअर करा बरं का. माझ्या मी भोजनकट्ट्या चॅनलवरती डिटेल रेसिपी याची शेअर केलेली आहे, पण आज मी माझ्या पद्धतीने जशी जमेल तशी ही भाजी बनवते. जेवढ्या भाज्या मला मिळाल्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही भोगीची भाजी बनवते. तर कढईत तेल टाकले, तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे आणि कांदा घालायचा. कांदा मस्त लालसर होऊनपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेला की थोडासा कढीपत्ता यामध्ये घालायचा. ॲक्च्युली कढीपत्ता आधी घालायचा पण तो मस्त तडतडतो, त्यामुळे माझा कॅमेरा खराब होतो म्हणून मी नंतर घालते. नंतर यामध्ये घालायचा टोमॅटो आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आपला कांदा टोमॅटो चांगला छान मिक्स झाला की यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट मी घातलेली आहे, ती नॉर्मल आपल्या चॉईसवर आहे, घालायची तर घाला, नाही घातली नाही घातली चालते. त्यानंतर हळद तिखट, लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि ही जी भाजी साफ करून ठेवली आहे, धुवून ठेवली आहे, ती यामध्ये घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मंडळी, काल म्हणजे मागचा जो व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांना माहिती आहे, आमच्याकडे सासूबाई आलेत. सासूबाई वस्तीला होत्या आज आमच्याकडे, काल आमच्याकडे. सो त्यांची बहिणाबाई म्हणजे आहूंची मावशी आणि आज त्यांचे चिरंजीव म्हणजे आहूंचे भाऊ असे सगळेजण येणार होते. मग ऋषी ही जी भाजी आहे ती मला बनवायची होती म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवली. आणि हो, आता मी जे काय टाकलं ते म्हणाल तर ते मी थोडेसे तीळ टाकले होते 2 छोटे चमचे आणि हे चांगलं मिक्स करून आधी वाफेवरती शिजवून घेणार, नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते शिजवून घेणार आहे. दुसरीकडे माझीकडे मसुरीची डाळ शिजते आणि आज हे सगळे आलेतच तर म्हटलं चला उकडीचे मोदक करूया. आज मकर संक्रांती आहे त्यामुळे भोगीची भाजी बनवायची होती, त्यामुळे बाकी आपण नॉनव्हेज वगैरे काही आदल्या दिवशी झालेलंच होतं. सो आज भोगीच्या भाजीसोबत मोदक होतील म्हणून मी आता उकडीचे मोदक करायला घातलेले आहे. तिकडे जे काही मी ठेवते ते दूध आणि पाणी दोन्ही समप्रमाणात ठेवले, त्यामध्ये थोडंसं मीठ साखर टाकून ते उकळे आल्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि वाफवून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ छान मिक्स झालं की यामध्ये वरती झाकण ठेवायचं आणि वापरून घ्यायचं 1-20 मिनिटासाठी. थोड्या वेळानंतर सासूबाई मदतीला आल्या आणि त्यांनी हे पीठ मळायला घेतलं. ह्या माझ्या मावस सासूबाई आहेत, आहूंची मावशी. त्या माझ्याशी गप्पा मारत मारत होत्या तर बोलले चल मी देते तुला पीठ मळून, तू नंतर तुझे तू मोदक कर. सो त्यांनी हे पीठ मळून दिलेलं आहे, त्या तिकडे पीठ मळत आहेत तोपर्यंत मी इकडे माझी तयारी करते. तर माझ्याकडची वेलचीची जी पूड आहे ती संपली होती, सो मी पॉकेट आणून ठेवले होते पण पूड करायला वेळ नव्हता. सो मी डायरेक्ट असेच वेलची पूड करत नाही, ते थोडेसे गरम करते आणि नंतर मिक्सरला बारीक लवकर होतात त्यामुळे ते पटकन होतं. त्यामुळे 2-3 मिनटं छान बारीक करून घेतलं आणि आता ते मिक्सरला मी बारीक करून घेते. आता त्याच पॅनमध्ये मी इकडे टाकणार आहे ते थोडंसं तूप, 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला जे खोबरं आहे ते चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, हे जे खोबरं आहे ते आपल्याला चांगलं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं त्यामध्ये किस मला वाटत होती, दिसत होती म्हणून मी ती काढून घेतली आणि थोडंसं खोबरं मी यातलं काढलं, कारण मला ते भाजीमध्ये घालायचं होतं, कारण भाजीची टेस्ट मग खूप छान येते खोबरे वगैरे सगळे मिक्स असेल तर. त्यामुळे ते त्यामध्ये घातलं खोबरं छान 1-3 मिनटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याचा जो कच्चापणा आहे तो गेला पाहिजे, मग आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. तर खोबरं छान परतवून झालेलं आहे, आता यामध्ये गूळ घालूया.
गूळ आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता तुम्हाला जरी हे मिक्स न झालेलं दिसतंय, अजून त्यात गूळ मिक्स न झालेलं आहे किंवा पांढरं पांढरं दिसतंय, पण ज्यावेळेला गूळ प्रॉपर मिक्स होईल, तो शिजला जाईल, त्यावेळेला त्याचा जो कलर आहे तो चेंज होतो आणि मस्त असं आपलं जे सारण आहे ते तयार होते. आता मी इकडे छान परतून घेते, एक 3-4 मिनटं झाल्यानंतर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं जे सारण आहे ते होतं. मग यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते, तुम्ही तळून थोडे घातले किंवा तर कच्चे घातले तरी चालतात. मी ड्रायफ्रूट्स घालते, थोडीशी वेलची पूड घातलेली आहे ती चांगली मिक्स करायचं. तुमच्याकडे जर जायफळ असेल तर तेही तुम्ही किसून घालू शकता, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नव्हतं घातलं. आता येते मी हे जे आहे ते 2 चमचे खसखस घेतलेले, तेही चांगलं भाजून मी त्यामध्ये घालणार आहे. आहोंना ड्रायफ्रूट्स कट करायला दिले, त्यांना काही जमत नव्हतं, शेवटी ते मलाच करावं लागलं कारण माझ्याकडे कटर आहे. मी त्यांना दाखवलं होतं हे अशा पद्धतीने करा, पण त्यांनी काही त्यांना काही ते जमलं नाही, शेवटी ते कामही मलाच करावं लागलं. सो हे ड्रायफ्रूट्स कट करून मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपलं खसखसही छान फ्राय झालं की तेही यामध्ये घालायचं, म्हणजे आपलं प्रॉपर जे सारण आहे, जे मुतकाचं सारण आहे ते तयार झालं आणि आपण छान असे आता मोदक करायला घेणार आहोत. तुमचं पीठ चांगलं मस्त मऊ लुसलुशी झालं ना, मोदकही छान होतात आणि त्याची पारीही छान होते. तर आता मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत पिठाचे आणि त्यामध्ये ते लाटून घेते आणि मस्त त्याचे मोदक बनवते. तर माझा ऑलरेडी एक बनवून झालेलं आहे, पण त्यावेळेला कॅमेरा सुरू नव्हता, मी बंद केला होता आणि नंतर लक्षात आलं मी कॅमेरा चालू केलेला नाही आहे. सो मी आता तुमच्याशी हा शेअर करते मी कसा मोदक बनवते. बऱ्याचदा मी शेअर केलेला आहे कारण मोदक हा माझा खूप आवडीचा प्रिय पदार्थ आहे, त्यामुळे मी खूपदा शेअर केलेला आहे तुमच्याशी की मी मोदक कसे बनवते. आणि हे मोदक मी आता बनवले ते तुम्हाला कसे वाटले, आवडले का ते मला कमेंट करून सांगा. सासूबाईने तर म्हणजे एक कॉम्प्लिमेंट दिली होती, छान झाले तसं. आणि निशांकने तर दिवसभरात मला वाटतं 3 मोदक खाले होते आणि तो त्याच्यावरच होता, तो बाकीचं काही जेवला नाही. आणि बाकी सगळ्यांनाच मोदक खूप आवडले. मंडळी माझा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि हे भोगीची भाजीचं जे ताट आहे ते तयार झालेलं आहे देवबाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी, ज्यामध्ये तीळ आहे, तर शेंगदाण्याचं तीळ आहे, काळ्या तिळाचं तीळ आहे, भात आहे, भोगीची भाजी आहे, तिळाचे लाडू आहेत, मोदक आहेत आणि भाकरी आहे, त्याला तीळ लावलेली भाकरी आहे. आणि इकडे आपलं नैवेद्याचं पूर्ण ताट तयार झालेलं आहे आणि मग आम्ही सगळे पण जेवायला बसलो, देवबाप्पाला नैवेद्य दाखवलं. आणि काय खातो निशान? मोदक खातोय. छान आहे काय रे? छान आहे. कोण आले आपल्याकडे निशांग? आई? आई आली ना. तू काय खातोयस? ते फक्त नको आहे, गोड गोड पाहिजे. काय खातोय रे? मोदक. मोदक बनवलंय? कोणी बनवले मोदक? एक नंबर आहे. खुर्चे द्या. अरे डिश मध्ये ठेव, डिश मध्ये प्लेट मध्ये ठेव, प्लेट मध्ये ठेव. हा आता खायचं. अरे वा छान छान, आरामात खायचं. दोन्ही सासूबाईंनी देवबाप्पाला नैवेद्य दाखवला आणि सोबतच भाकरीला हळदी कुंकू लावून ती पूजन केलं आणि छान असं देवबाप्पाचा नैवेद्य दाखवला गेला सासूबाईंनी आणि मावसासूबाईंनी. दोघींनीही देवबाप्पाला मस्त देवपूजा केली आणि आम्ही आता जेवायला बसलेला आहे.
तर सगळे आम्ही मस्त अंगत पंगत मानून जेवायला बसलो. आमच्याकडे आला होता शिवम, तर शिवम पण जेवायला बसला होता. त्यालाही मोदक खूप आवडले आणि मी त्याच्यासाठीच ॲक्च्युली बनवले होते मोदक, कारण तो येणार माहिती होतं म्हणून म्हटलं चला मोदक बनवूया. सो त्यांनी आवडीने खाली, त्यामुळे मलाही समाधान आहे. निशांगनेही आवडीने खाली आणि आता मोबाईल घेऊन बसलेला आहे. कशाला भांडे आणून मांडलास इकडे? कशाला? काउंट कर जरा, काउंट कर किती आहेत. 1 काय आहे, कशाला आणलंयस? वाटे आणून ठेवले, प्लेट्स आणून ठेवलेत आणि चोरासारखा पळून घेऊन येतो. माझं सगळं जेवण होतं इकडे, मी बनवले सगळं जेवण होईपर्यंत माझं पोरग ह्या खड्यांशी खेळते इथं बसून. किती गोड ना, सगळं एक केले म्हणजे खडे एक केले, त्याला बोरं दिली होती ती सगळी एक केली आहेत आणि सगळं एक केलं आणि ते बिचारे खेळते आपल्या खड्यांशी. निशांग इकडे इकडे इकडे, निशा इथे इथे बघ. निशांग तुला कोण आवडत? तुला खाऊ कोण आणून देत? दीदी. आणि तू कोणाचा? बाबाचा. होय. आणि तुला फिरायला कोण येत? दीदी. आणि तुला चॉकी कोण देत? दीदी. आणि आणि निशांग कोणाचा? बाबा. किती उलट सुलट प्रश्न विचारा. निशांग बाबाचा. निशांग तुला कोण आवडत रे? त्याला बाबा आवडतो. म्हणजे आईने किती काही केलं तरी आई आवडत नाही, बाबा आवडतो की नाही? आई नाही आवडत नाही. आई कोणाची? आई दिदीची ना. हा निशा, आई कोणाची? आई दिदीची ना. आई कोणाची? आई. बाबाची की दीदीची? बाबा, दीदी, आई, बाबा. मंडळी मी फक्त 5 मिनिटच गेली आतमध्ये माझी तयारी करण्यासाठी, कारण निधीला आणायला जायचं आणि हो साहेब बघा कुठे गेलाय. चल, त्याची कपडे जे इथे आम्ही सूची एका बादलीत टाकतो ती सगळे घेतलेत आणि इकडे बादलीत बुडवायला चालू आहे. आता मला ती सगळी परत धुवायला लागणार आहेत आणि ठेवायला लागणार आहेत. आणि हा बाबा कपडे धुतोय. आता आंघोळ घातली होती, सगळी कपडे भिजवून घेतलेत. निशो चल, ती काय पाणी नाही खेळायचं, चला लवकर. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, तुझी अवस्था दाखव, अवस्था दाखव. हे बघ आंघोळ करून घातली म्हणे, बघा कपडे बघा भिजवून घेतली सगळे. चल दीदीला आणायला जायचं, चला.